कैमेरामैन लाले के लिए सेटल सरकार तो सेटल झालं आता काय डाउट नाही ना तुम्हाला नाही काही लोक हरल्याबद्दल फटाके फोडा लागले सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे घटनात्मक ठरवलेल्या सरकारच्या पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या संदर्भात आज जो निकाल दिलेला आहे या निकालाबद्दल आम्ही पूर्ण समाधान व्यक्त करतो आणि निश्चितपणे गिरीभाऊ या वरी लोकशाहीमध्ये लोकशाहीचा आणि लोकमताचा आज पूर्णपणे विजय झालेला आहे असं या निमित्ताने मी नमूद करू इच्छितो हा जो काही निकाल आहे यातले चार पाच जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो सर्वात पहिल्यांदा तर बसा सर्वात पहिल्यांदा तर महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पूर्णपणे पाणी फेरत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की स्टेटस को एंटे करता येणार नाही उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही दुसरं त्यांनी अतिशय स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की डिस्क्वालिफिकेशनच्या ज्या पिटिशन्स आहेत या संदर्भातला सगळा अधिकार हा स्पीकरचा आहे आणि त्यामुळे स्पीकर हे डिस्क्वालिफिकेशनच्या पिटिशनवर सुनावणी घेतील आणि त्यात त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं ते अत्यंत महत्वाचं आहे देर आर नो एक्स्ट्रॉर्डिनरी सर्कमस्टान्सेस इन द इन्स्टंट केस दॅट वॉरंट द एक्सरसाइज ऑफ ज्युरिस्डिक्शन बाय धिस कोर्ट टू एडज्युडिकेट डिस्क्वालिफिकेशन पिटिशन द स्पीकर मस्ट डिसाइड द डिस्क्वालिफिकेशन पिटिशन त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याला नकार दिलाय आणि ते स्पीकरचे अधिकार हे स्पीकरलाच दिलेले आहेत दुसरं हे सगळं डिस्क्वालिफिकेशनचे पिटिशन सुरू असताना ज्यांच्या विरुद्ध पिटिशन सुरू आहेत अशा आमदारांचे सगळे अधिकार हे पूर्णपणे त्यांना आहेत असं देखील अतिशय स्पष्टपणे म्हटलेलं आहे किंवा त्यांना राईट टू पार्टिसिपेट इन हाऊस रिगार्डलेस ऑफ पेंडन्सी ऑफ एनी पिटिशन ऑफ देअर डिस्क्वालिफिकेशन आणि जी काही हाऊसचे प्रोसिडिंग चालतील वगैरे याचा डिस्क्वालिफिकेशनचा जो काही निकाल आहे त्याच्याशी काही संबंध राहणार नाही असं सांगितलेलं आहे त्यामुळे ज्यांच्या विरुद्ध डिस्क्वालिफिकेशनची पिटिशन या ठिकाणी चालू आहे त्यांना सगळे अधिकार आहेत हे स्पष्टपणे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे त्यानंतर एक अजून महत्त्वाचं ऑब्झर्वेशन आहे की ज्यामध्ये त्यांनी इलेक्शन कमिशनला पूर्णपणे अधिकार आहेत हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि रिगार्डलेस ऑफ डिस्क्वालिफिकेशन पिटिशन प्रोसिडिंग्स इलेक्शन कमिशन स्वतंत्रपणे निर्णय हा या ठिकाणी घेऊ शकतं त्यामुळे जे इलेक्शन कमिशनच्या निर्णयावर किंवा त्यांनी केलेल्या प्रोसिडिंग्सवर जे प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या गटाने केला होता तो पूर्णपणे चुकीचा आहे हे यातनं स्पष्ट झालं आहे आणि हे अतिशय स्पष्टपणे त्यांनी असं म्हटलंय की द स्पीकर अँड द ईसीआय आर एम्पावर्ड टू कॉन्करंटली ऍडज्युडिकेट ऑन द पिटिशन्स बिफोर देम अंडर 10th शेड्यूल अँड अंडर पॅरेग्राफ 15 ऑफ द सिम्बॉल्स ऑर्डर रेस्पेक्टिव्हली आणि वाईल ऍडज्युडिकेटिंग पिटिशन्स अंडर पॅरेग्राफ 15 ऑफ द सिम्बॉल्स ऑर्डर
द ईसीआय मे अप्लाय अ टेस्ट दॅट इज बेस्ट सुटेड टू द फॅक्ट्स अँड सर्कमस्टान्सेस ऑफ केस बिफोर इट. म्हणजे सगळे अधिकार हे इलेक्शन कमिशनचे आहेत आणि त्याच्यामध्ये कुठलीही बाधा नाही हेही या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यानंतर एक अजून महत्वाची गोष्ट की याच्यामध्ये फॉर द पर्पज ऑफ 10th शेड्यूल पॉलिटिकल पार्टी कुठली आहे हे डिसाइड करायचे अधिकार देखील स्पीकरला देण्यात आलेले आहे. याच्यामधला जी पॅरेग्राफ जर आपण वाचला द स्पीकर वुड प्रायमा फेसी डिटर्मिन हू द पॉलिटिकल पार्टी इज फॉर द पर्पज ऑफ एडज्युडिकेटिंग डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स अंडर पॅरेग्राफ 2(1) ऑफ द 10th शेड्यूल वेअर टू ऑर मोर फॅक्शन्स क्लेम टू बी द पॉलिटिकल पार्टी. त्यामुळे याही बाबतीत अतिशय स्पष्टपणे अधिकार हे स्पीकरला देण्यात आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं द गव्हर्नर वॉज जस्टिफाईड इन इन्व्हायटिंग मिस्टर शिंदे टू फॉर्म द गव्हर्नमेंट असं म्हटल्यामुळे आता हे सरकार पूर्णपणे कायदेशीर आधी कायदेशीरच होतं संवैधानिकच होतं पण काही लोकांना शंका होती. मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शंकेचं समाधान केलं असावं अर्थात ते सर्वोच्च न्यायालयाला मानत असतील तर आम्ही तर मानतो ते मानत असतील तर त्यांच्या शंकेचं निश्चितपणे समाधान झालं असेल. आज उद्धव ठाकरेजींची पत्रकार परिषद मी बघितली. नॉर्मली मी बघत नाही पण जाता जाता थोडी शेवटचं मला पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे ते असं म्हणाले की मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. माझा त्यांना सवाल आहे भारतीय जनता पक्षासोबत निवडून आलात आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेला तेव्हा ही नैतिकता कुठल्या डब्यामध्ये बंद केली होती याचं पहिले उत्तर द्या. तेव्हा ही नैतिकता कुठे होती? खरं म्हणजे नैतिकतेचा विषय तुम्ही सांगू नये कारण तुम्ही खुर्ची करता विचार सोडला आणि एकनाथ शिंदेंनी विचाराकरता खुर्ची सोडली. ते सत्तेमध्ये होते आणि ते विरोधी पक्षासोबत आमच्यासोबत आले त्यामुळे नैतिकतेचं बोलण्याची चा कुठलाही अधिकार नैतिक अधिकार तुम्हाला नाही. उद्धवजी तुमच्या लक्षात आलं होतं तुमच्याकडे नंबर नाही तुम्ही हारणार आहात लोक तुम्हाला सोडून गेले आहेत त्यामुळे त्या लाजेपोटी आणि त्या भीतीपोटी तुम्ही त्या ठिकाणी राजीनामा दिला. त्यामुळे विनाकारण त्याला नैतिकतेचा मुलामा चाडवण्याचा प्रयत्न करू नका. एकनाथ शिंदेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण आज त्यांच्या नियुक्तीवर पूर्ण शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री बोलायच्या आधी मी हिंदीमध्ये फक्त थोडंसं ब्रीफिंग आपल्याला करून देतो. माननीय सुप्रीम कोर्ट ने आज महाराष्ट्र के मामले में जो डिसीजन दिया है उस पर हम पूर्ण तरीके से संतोष व्यक्त करते हैं और अब किसी को भी ये शंका नहीं होनी चाहिए कि महाराष्ट्र की सरकार पूर्णतः संवैधानिक है पूर्णतः लीगल है और ये पूरे संवैधानिक ताकत के साथ यहां पर कार्य कर रही है. जो ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने आदेश दिए हैं उसमें से चंद मुद्दे ये मैं ऐसा मानता हूं कि बहुत महत्वपूर्ण है. पहला मुद्दा सुप्रीम कोर्ट ने यह कहा कि स्टेटस को एंटे नहीं किया जा सकता उद्धव ठाकरे इन्हें वापस मुख्यमंत्री नहीं बनाया जा सकता जो उन्होंने मांग की थी उनके पिटीशन में यह बहुत स्पष्ट रूप से उच्चतम न्यायालय ने कहा है. दूसरा उच्चतम न्यायालय ने यह कहा है
कि डिस्क्वालिफिकेशन पिटीशन का फैसला ये स्पीकर करेंगे, ये फैसला सुप्रीम कोर्ट नहीं करेगा। और उस पर बहुत स्पष्टता से सुप्रीम कोर्ट ने कहा है, देर आर नो एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टांसेस इन द इंस्टेंट केस दैट वॉरंट द एक्सरसाइज ऑफ ज्यूरिसडिक्शन बाय दिस कोर्ट टू एडजुडिकेट डिस्क्वालिफिकेशन पिटीशन। देर आर नो एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टांसेस, ऐसा कहा है, द स्पीकर मस्ट डिसाइड डिस्क्वालिफिकेशन पिटीशन। ये सीधे सीधे स्पीकर को अधिकार दिया गया है। उसके साथ साथ जो विधायक जिनके खिलाफ डिस्क्वालिफिकेशन की पिटीशन दाखिल की गई है, उनके राइट टू पार्टिसिपेट इन द असेंबली या उनके कोई भी संवैधानिक अधिकार या उनका जो अधिकार है एक जनप्रतिनिधि के रूप में, ये सारा का सारा कंटिन्यू होगा। इसमें डिस्क्वालिफिकेशन पिटीशन से कोई बाधा नहीं आएगी, ऐसा भी बहुत स्पष्ट रूप से इस ऑर्डर में कहा गया है। इसके साथ साथ एक और बहुत महत्वपूर्ण चीज है जो इस ऑर्डर में कही गई है कि इलेक्शन कमीशन का जो अधिकार है, उस अधिकार को बहुत स्पष्ट रूप से कहा गया है कि वो अधिकार डिस्टिंक्ट एंड डिफरेंट फ्रॉम द प्रोसीडिंग्स ऑफ डिस्क्वालिफिकेशन इन फ्रंट ऑफ स्पीकर। इसका मतलब यह है कि स्पीकर के सामने जो भी डिस्क्वालिफिकेशन पिटीशन के प्रोसीडिंग्स चल रहे हैं, उसका, क्योंकि शिवसेना ने मांग की थी कि चूंकि ये प्रोसीडिंग चल रहे हैं तो आप इलेक्शन कमीशन को रोकिए और उनको निर्णय मत लेने दीजिए, लेकिन आज सुप्रीम कोर्ट ने स्पष्ट कर दिया कि इलेक्शन कमीशन को ये पूर्ण अधिकार है। तो एक प्रकार से इलेक्शन कमीशन ने जो निर्णय श्री शिंदे जी के नेतृत्व में शिवसेना और सिंबल का किया है, उसमें कोई बाधा नहीं है और वो पूरा अधिकार इलेक्शन कमीशन का है, ये स्पष्ट रूप से इसमें कहा है। इसके साथ साथ उन्होंने आगे ये भी कहा है, मैं इसको पढ़कर दिखाता हूं, कि द स्पीकर एंड द ईसीआई आर एम्पावर्ड टू कॉन्करेंटली एडजुडिकेट ऑन द पिटिशंस बिफोर देम अंडर द 10th शेड्यूल एंड अंडर पैराग्राफ 15 ऑफ द सिंबल्स ऑर्डर रिस्पेक्टिवली। व्हाइल एडजुडिकेटिंग पिटिशंस अंडर पैराग्राफ 15 ऑफ द सिंबल्स ऑर्डर, द ईसीआई मे अप्लाई अ टेस्ट दैट इज बेस्ट सुटेड टू द फैक्ट एंड सर्कमस्टांसेस ऑफ द केस बिफोर इट। इसका मतलब ये दोनों को बिल्कुल अलग कर दिया है, फैक्ट एंड सर्कमस्टांसेस पे वो निर्णय ले सकते हैं, उन्होंने निर्णय ले लिया है, अंतिम निर्णय जो भी वो लेंगे वो आपके सामने है। इसलिए मुझे ऐसा लगता है कि इस बारे में भी किसी के मन में अब कोई शंका नहीं होनी चाहिए। इसके साथ साथ स्पीकर को भी ये अधिकार दिया गया है कि 10th शेड्यूल के मायने रखते हुए पॉलिटिकल पार्टी कौन सी है, इसका प्राइमा फेसी डिसीजन स्पीकर करेंगे। और बहुत स्पष्ट रूप से कहा है, द स्पीकर वुड प्राइमा फेसी डिटरमिन हु द पॉलिटिकल पार्टी इज फॉर द पर्पस ऑफ एडजुडिकेटिंग डिस्क्वालिफिकेशन पिटीशंस अंडर पैराग्राफ 2(1) ऑफ द 10th शेड्यूल वेयर टू और मोर फैक्शंस क्लेम टू बी दैट पॉलिटिकल पार्टी। तो स्पीकर साहब को भी अब यह अधिकार है कि दो गुटों में से पॉलिटिकल पार्टी ये कौन सी है, ये स्पीकर साहब प्राइमा फेसी पहले वो डिसाइड करेंगे, उसके बाद फिर ये डिस्क्वालिफिकेशन पिटीशंस के ऊपर आगे में डिसीजन होगा। इसके साथ साथ एक और चीज बहुत स्पष्ट रूप से सुप्रीम कोर्ट ने कही है, द गवर्नर वॉज जस्टिफाइड इन इन्वाइटिंग मिस्टर शिंदे टू फॉर्म द गवर्नमेंट। इसका मतलब यह है कि सुप्रीम कोर्ट बहुत स्पष्टता से कहता है कि गवर्नर साहब ने शिंदे जी को मुख्यमंत्री पद की शपथ लेने का जो न्योता दिया वो सही है। इसका ही मतलब यह होता है कि शिंदे जी के नेतृत्व में जो सरकार तैयार हुई है। यहां रुकेंगे एक छोटे से ब्रेक के लिए। We'll be right back.